सीआरपीएफ मध्ये बंपर भरती 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, अर्ज कुठे कराल? आरपीएफ सीआरपीएफ म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दलात बंपर भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 16 जानेवारी 2024 पासून सुरू झाली आहे. 10वी पास, SSC पास असाल आणि सरकारी नोकरीच्या गव्हर्नमेंट जॉब शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी चालून आली आहे. सीआरपीएफ म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दलात सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स नोकर भरती करण्यात येत आहे. सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरती 2024 ची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 16 जानेवारी 2024 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार वेबसाईट वर जाऊन अर्ज दाखल करू शकतात. सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरती 2024 साठी पात्रता, वयोमर्यादा आणि इतर तपशील समजून घ्या, जाणून घ्या. सीआरपीएफ म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दलात बंपर भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी 15 फेब्रुवारी ही शेवटची तारीख असून त्यानंतर उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार नाही. सीआरपीएफ कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट 2024 महत्वाच्या तारखा. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 16 जानेवारी 2024. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024. सीआरपीएफ कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट 2024 शैक्षणिक पात्रता. या भरतीसाठी पात्र उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून 10वी पास असणे आवश्यक आहे. सीआरपीएफ कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट 2024 वयोमर्यादा. सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीच्या अधिसूचनेनुसार या भरतीसाठी पात्र उमेदवारांचं वय किमान 18 वर्षात आणि कमाल 23 वर्ष आवश्यक आहे. सीआरपीएफ कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट 2024 पगार किती मिळेल? सीआरपीएफ भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला 21,700 रुपये तर 69,100 रुपये या दरम्यान पगार मिळेल. सीआरपीएफ कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट 2024 अर्ज शुल्क.